आता चालू केली मी. देवाचं मंदिर आहे कोण बोला ना बीच में. आता दादा तोंड ग्रीप करावं लागते. पिछे जाणं पडेल उधर नीचे जगा होतो जसं उपर आय असं निघल गेलो. उपर आहे का तिथं टेन्शन नीतीन कुलर काढून घ्या काढू का बघा. आपण मॉनिटर लिझार्ड हे रेस्क्यू केलेलं आहे मराठी मध्ये याला घोरपट आणि इंग्लिश मध्ये मॉनिटर लिझार्ड असं म्हणतात दादा. स्टिक दादा म्हणतात आवाज. तर बघा पाहू शकता बरेच जण याला याची शिकार करतात. तर बघा अशा पावसाळ्याच्या याच्यामध्ये किडी किटकुल खाण्यासाठी हे बाहेर निघत असताय. तर पाहू शकता तुम्ही एक सरपटणारा तर नाही म्हणता येणार. तर बघा कलर मध्ये तुम्ही पाहू शकताय आणि याचे नख खूप तेजदार असे असताय बाईट. पण पूर्णपणे आजारी खतरनाक वाटत असला आणि खूपच लोक जरी घाबरत असले तरी पण पूर्णपणे हा बिनविषारी असा आहे. थांबाना थांबाना बोल ना. तर बघा आपण याला आता व्यवस्थितपणे रेस्क्यू केलेलं आहे. याला एखाद्या चांगल्या बॉटलमध्ये ठेवून आणि योग्य त्याच्या त्या पर्यावरणामध्ये आपण याला लवकरच रिलीज करूया. एक बॉटल देसा बॉटल नाही पिशवीत टाकतात जाईन तर पिशवीत व्हिडिओ बंद करा थोडस याच्यात घे स्पीड स्पीड एवढी भयानक राहते ना याला. बघा आपण रेस्क्यू केलेली आहे आणि आता बॅगिंग सुद्धा केलेली आहे आणि लवकरच त्याच्या योग्य त्या आपण पर्यावरणामध्ये त्याला मुक्त सुद्धा करूया. तर बघा ज्या वेळेस असे आपण जीव जंतू जनावर प्राणी हे रेस्क्यू करत असतोय तर माझं सांगण्याचं फक्त एकच उद्देश की कोणताच मांडूळ असो किंवा हा असा हे घोरपड असो यांच्यापासून कोणत्याही प्रकारचं काही होत नाही. त्यामुळे उगाच त्यांचा जीव घेऊन तुम्ही त्यांना मारू नका. असे जीवजंतू अजून वाचले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हीही प्रयत्न करा. बघा आम्ही याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला रिलीज करताना टाकू. बघा आपण आता घोरपडला पर्यावरणामध्ये मुक्त करत आहोत आणि अगदी सुंदरतेनं ती तिच्या पर्यावरणामध्ये जाईल सुद्धा. धन्यवाद.